अहिले बीज लिए हर बार सगळं बीज लिहिलं जाय पाणी गळत होतं जाय मुख काढून ठेवलेला होता का हां मुख काढून ठेवलेला नुकसान सोयाबीनचे नुकसान झाले पुन्हा कडबा गंज वाहून गेले पै पै टेकलेचे वाहून गेले घरात माल जेव्हा होता गहू हरभरा ज्वारी ते पूर्ण भिजून गेले सोयाबीन एक दाणा हाती लागत नाही सोयाबीनचा कसलाच परपंच चालवायचा कशावर आम्ही लेकरं बाळा जागवायची कशावर त्याचा प्रॉब्लेम जास्त आम्हाला रान वाहून गेले का अनुदान काय नाही कोणी द्यायला नाही काय नाही रान वाहून गेले रान पुरं वाहून गेले माती थोडी सुद्धा राहिलेली नाही कुरटी खाली पुरी शेंग नासून गेली राहिलेली सुद्धा पंचनामा ही ती काय म्हणते पंचनाम्याला गावातले माणसं येतात रोडच्या कडेने हिंडतात फिरतात आलो म्हणतात आम्ही इळभर शेतात बसता आणि ती तिकडेच फिरतात कुणीही माणूस आमच्याकडे येत नाही ऑनलाईन केलंय का काही केलंय एक येते करायला अडचण काही दुसरे कोण घेतले दुसरे कोण करून घेतले हां तुमच्या सारखे कोण घेतले काय मागणी काय आहे तुमची शासनाकडे मागणी आमची शासनाकडे काय नाही आमची भरपाई द्यावी जी सोयाबीनचं उत्पन्न जे आहे एक एकर एक लाख रुपये सरकारने द्यावे शेतकऱ्यासाठी नाव काय तुमचं रामभाऊ येडके सोयाबीन पाण्यात होतं सगळं सोयाबीन सुद्धा वाहून गेलं कोंब फुटलेत त्याला बुरा आला आता ती काय काय हाती लागत नाही सगळं सगळं वाटलं झालं गंज वाहून गेली जनावराची चाऱ्याची शेत घराने लोकांच्या ही होऊन गेले ज्वारी पाण्यात भिजली गहू पाण्यात भिजलं खायचं प्यायचं सुद्धा बरंचसं भिजलं पाण्यामध्ये काय रानं खडून गेले सगळं पिंकलेट सर कुणाचं वाहून गेलं कुणाचं ठिबक वाहून गेलं सगळं सगळं काय सगळं होतं तिने काही करून टाकलं आहे पावसाळ्यात